आता एक ब्रेकिंग न्यूज होते, संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ समोर आलाय. भिडेंच्या वादग्रस्त व्हिडिओ हा न्यूज स्टेटच्या हाती लागलाय. संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा राज्यभर संताप केला जातोय. गांधीजींचे वडील मुस्लिम जमीनदार होते असं भिडेंनी वक्तव्य केलं होतं. नेहरू आणि इंदिराजी हे मुस्लिम समाजाचे होते हे सर्वांनाच माहिती आहे, पण गांधीजींचा जातीवाचक प्रस्ताव लोकांना कमी माहिती आहे. नारायणाचार्य असा प्रकारचा माणूस नाही जो अपराधीपणाने किंवा गंमत म्हणून लिहितो. त्यांना कोणत्याही राजकीय लाभाची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांच्या समस्येकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांनी येथे दिलेल्या कारणावरून एक नजर टाकूया. एक नंबर, मोहनदास गांधी हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. पुथिलाबाई या मूळ प्रणामी पंथाच्या होत्या. या प्रणामी पंथात मुस्लिम आणि हिंदू दोन्ही धर्माचे घटक समाविष्ट आहेत. मूर्तीपूजा विरोधी हिंदू वेशात एक मुस्लिम संस्था. दुसरा, घोष यांच्या द कुराण अँड द काफीर या पुस्तकातही गांधीजींच्या उत्पत्तीचा उल्लेख आहे. गांधीजींचे वडील करमचंद हे एक मुस्लिम जमीनदाराच्या हाताखाली काम करत होते. सावकाश. एकदा त्याने त्याच्या घरमालकाच्या घरात पैसे चोरले आणि पळून गेला. मग मुस्लिम जमीनदाराने करमचंदच्या चौथ्या पत्नीला आपल्या घरी नेले आणि तिला आपली पत्नी बनवले. करमचंद 3 वर्षे अज्ञातवास होता. म्हणजे फरारी होता. तेव्हाच मोहनदासाचा जन्म झाला. तिसरा, गांधीजींचा जन्म गुजराती मुस्लिमांमध्ये झाला. चौथा, कॉलेज लंडन लॉ कॉलेज. कळलं ना काय ते? साबरमतीला हा संत कसा आला तो? कॉलेज लंडन लॉ कॉलेज पर्यंतच्या त्याच्या शालेय शिक्षणाचा सर्व खर्च त्याच्या मुस्लिम पालकांनी उचलला. नेहरू आणि इंदिराजी हे मुस्लिम समाजाचे होते हे सर्वांनाच माहिती आहे, पण गांधीजींचा जातीवाचक प्रस्ताव लोकांना कमी माहिती आहे. नारायणाचार्य असा प्रकारचा माणूस नाही जो अपराधीपणाने किंवा गंमत म्हणून लिहितो. त्यांना कोणत्याही राजकीय लाभाची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांच्या समस्येकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांनी येथे दिलेल्या कारणावरून एक नजर टाकूया. एक नंबर, मोहनदास गांधी हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. पुथिलाबाई या मूळ प्रणामी पंथाच्या होत्या. या प्रणामी पंथात मुस्लिम आणि हिंदू दोन्ही धर्माचे घटक समाविष्ट आहेत. मूर्तीपूजा विरोधी हिंदू वेशात एक मुस्लिम संस्था. दुसरा, घोष यांच्या द कुराण अँड द काफीर या पुस्तकातही गांधीजींच्या उत्पत्तीचा उल्लेख आहे. गांधीजींचे वडील करमचंद हे एक मुस्लिम जमीनदाराच्या हाताखाली काम करत होते. सावकाश. एकदा त्याने त्याच्या घरमालकाच्या घरात पैसे चोरले आणि पळून गेला. मग मुस्लिम जमीनदाराने करमचंदच्या चौथ्या पत्नीला आपल्या घरी नेले आणि तिला आपली पत्नी बनवले. करमचंद 3 वर्षे अज्ञातवास होता. म्हणजे फरारी होता. तेव्हाच मोहनदासाचा जन्म झाला. तिसरा, गांधीजींचा जन्म गुजराती मुस्लिमांमध्ये झाला. चौथा, कॉलेज लंडन लॉ कॉलेज. कळलं ना काय ते? साबरमतीला हा संत कसा आला तो? कॉलेज लंडन लॉ कॉलेज पर्यंतच्या त्याच्या शालेय शिक्षणाचा सर्व खर्च त्याच्या मुस्लिम पालकांनी उचलला.